एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर, ती म्हणजे महाविकास आघाडी सरकार अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसमध्ये आता काँग्रेस असं ठरवणार की राहायचंय की नाही, या सरकारमध्ये आपण राहायचं की नाही याबाबतचा काँग्रेसचा जो फैसला आहे हा उद्या होणार आहे. आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की मविया सरकार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. मवियामध्ये काँग्रेस राहणार की जाणार याचा फैसला जो आहे तो फैसला उद्या दिल्लीमध्ये होणार आहे. आणि सर्वात मोठा हा फैसला असणार आहे. आपण बघतोय काँग्रेस हायकमांडची उद्या बड्या नेत्यांच्या बरोबर बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये आपण मविया सरकारमध्ये राहायचं की नाही याबाबतचा फैसला होणार आहे. आपण बघतोय आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी, कारण आत्तापर्यंत मविया सरकारमध्ये सगळं काही अलबेल चाललेलं आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या, नेते बोलत होते, पण सगळं काही अलबेल नाही आहे अशाही गोष्टी आपण अशाही बातम्या बघितलेल्या आहेत. नाना पटोलेंची काँग्रेसची नाराजी बघितलेली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं. आपण बघितलं आहे की काँग्रेस नाराज असल्याचं बघायला मिळालेलं आहे. प्रत्येक वेळी राष्ट्रवादी हा स्वतःकडे जास्त निधी वळवतो अशा पद्धतीची तक्रारसुद्धा काँग्रेसकडनं केली गेलेली होती. आणि आत्ताच ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीनं आपल्याबरोबर विश्वासघात करत भाजपबरोबर संगनमत केलं आणि तिथे आपली सत्ता आणली अशा पद्धतीचा आरोपसुद्धा आपण बघतोय की नाना पटोलेंनी केलेला होता. नाना पटोलेंनी त्याच वेळेला हे विधान केलेलं होतं की याबाबतची जी काही तक्रार आहे ती मी हायकमांडकडे करू. आपले मुंबई ब्युरो चीफ रश्मी पुराणिक आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेल्या आहेत. रश्मी, आपण बघतोय आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी, ती म्हणजे महाविकास आघाडी हे सरकार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि याचा फैसला हा उद्या होणार आहे. नक्कीच, आपण बघितलं पाहिजे की खरं तर अनेक दिवसापासून ही तक्रार होती काँग्रेसची, विशेषतः राष्ट्रवादी ज्या पद्धतीने काँग्रेसची कोंडी करत आहे, काँग्रेसला एकटं पाडलं जाते, ही जी एक भूमिका झालेली होती काँग्रेसची, कारण याची अनेक कारणं होती. सगळ्यात महत्वाचं कारण जर आपण बघितलं, विधानसभा अध्यक्षपदाची जी निवडणूक होती त्यासाठी काँग्रेसने हायकोर्टामध्ये लढा दिला, सुप्रीम कोर्टात देखील जे आहे सरकार गेलं होतं, परंतु त्यावेळेला जेव्हा एक साथ लागते मित्रपक्षांची, शिवसेना असू किंवा राष्ट्रवादी, तेव्हा विशेषतः ती साथ मिळताना दिसली नाही, त्यामुळे नाराजी होती. वारंवार आपण जर बघितलं असेल, मालेगावचे नगरसेवक नेले, भिवंडीमधला उमेदवार नेला, त्यामुळे एका आपल्याच मित्रपक्षातील उमेदवार पळवून नेणं, नेते पळवून नेणं, ह्याच्यावर देखील काँग्रेसने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. भंडारा गोंदियामध्ये जे झालं त्यावरनं देखील एक मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अशी अनेक कारणं आहेत. आमदारांना निधी दिला जात नाही, जिथं काँग्रेसचे आमदार आहेत तिथं राष्ट्रवादीच्या जे नेते आहेत त्यांना निधी दिला जातो, अशी अनेक कारणं आहेत ज्यावर काँग्रेस वेळोवेळी सांगत होती की निधीचा प्रश्न आहे किंवा कम्युनिकेशनचा प्रश्न आहे, समन्वयाचा प्रश्न आहे, कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी केली जाते हे सांगूनही काही होत नव्हतं. अडीच वर्ष झाले, खरं तर हे सांगितलं पाहिजे, महाविकास आघाडी सरकारला कालच अडीच वर्ष झाली आणि ह्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात मोठी बातमी येते की उद्या काँग्रेस हायकमांडने दिल्लीमध्ये बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे प्रमुख मंत्री जाणार आहेत, त्यांच्याबरोबर नेमकी महाविकास आघाडीमधल्या काय काय समस्या आहेत, काय काय यावर तोडगा, यावर चर्चा होणार आहे. परंतु ही बैठक इतक्यासाठीच महत्वाची आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस थांबणार की काँग्रेस आता निघणार ह्याचा निर्णय जो आहे तो उद्याच्या बैठकीत होणार. आतापर्यंत काँग्रेसने जर आपण बघितलं असेल शांतपणे समन्वयाने भूमिका घेतली होती, पण आता जे चित्र दिसते त्यावर कुठेतरी काँग्रेस तयार नाहीये हे असं यामधनं दिसतं आहे. कारण आपण बघतो आहे की तीन मित्रपक्षांचं सरकार आहे, परंतु काँग्रेसला नेहमीच पडती भूमिका घ्यावी लागली होती, त्याची नाराजी वाढत होती आणि कुठेतरी त्याचं परिवर्तन. रश्मी, मी तुला काही काळासाठी थांबवतो. भाजपचे राम कदम आता आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं. राम कदमजी, आपण बघतोय की मविया सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण उद्या काँग्रेसच्या हायकमांडबरोबर काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये या मविया सरकारबरोबर आपण राहायचं की नाही याबाबतचा फैसला होणार आहे, त्यामुळे हे सरकार अडचणीत येऊ शकतंय आणि उद्या हे सरकार अडचणीत कदाचित येऊ शकतं. काय प्रतिक्रिया?